लोकसभा निवडणुकीच्या निकाला आधीच राज्यात भाजपानं विधानसभेची तयारी सुरू केली आहे. शेतकरी कर्जमाफी हा विषय भाजपानं प्रामुख्यानं हाती घेतलाय. 2016 ते 2017 आणि 2018 पर्यंतच्या पात्र पण राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करून मोठा दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री राज्यभरात विकास यात्रा काढणार आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 3 ते 4 टप्प्यात यात्रा काढून जनतेशी थेट संवाद साधला जाणार आहे. गेल्या 5 वर्षांच्या विकास कामांची ब्लू प्रिंट घेऊन जनतेसमोर मांडली जाईल. दुसरीकडे 2016 ते 2018 कालावधीतील शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ करण्याच्या राज्य सरकारच्या हालचालीबाबत कोणतंही भाष्य करणं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टाळलंय. माननीय मुख्यमंत्र्यांनी या अगोदर जाहीर केलं आहे की याला काही मर्यादा नाहीये. जे पात्र आहेत परंतु कर्जमाफी त्यांना झाली नाही अशांच्यासाठी ही कर्जमाफी शेवटपर्यंत चालू राहील. सध्या मागे जी आम्ही कर्ज मुक्ती केली त्यामध्ये काही लोक शिल्लक राहिलेत असे अर्ज आले. असे जे अर्ज आले त्याची ग्रीन लिस्ट त्याच्यावरचा निर्णय आम्ही भविष्यकाळात करतोय. कर्ज मुक्ती ही जे थकीत आहे त्यांची केली जाते आणि म्हणून रनिंग कर्जाची कर्जमुक्ती ही साधारणतः करण्याची पद्धत नाही. आणि म्हणून जे थकीत असतील ते वाचले असतील शिल्लक असतील तर त्यांची कर्जमुक्ती 101% सरकारच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीने काम करतो.